नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही हेडलाईन बघताय, 500 अतिशय महत्वाचे जीके आणि जीएचचे प्रश्न. 500 जीके आणि जीएचचे प्रश्न घेणार आहे मित्रांनो. व्हिडिओ एक पण स्किप करू नका, एकही पॉईंट तुम्ही हे करू नका, स्किप करू नका. प्रत्येक क्वेश्चन हा पेपरला येणार आहे. तुम्ही पोलीस भरती द्या, एमपीएससी द्या, स्टाफ सिलेक्शन द्या, रेल्वेचे द्या, कोणतेही एक्झाम द्या, प्रत्येक पेपरला रिपीट झालेले क्वेश्चन आहेत का, ते सगळे क्वेश्चन्स मी इथं कलेक्ट केलेत. हा पार्ट वन आहे मित्रांनो. ही एकही क्वेश्चनची सिरीज तुम्ही मिस करू नका. अतिशय व्हीआयपी आणि मन लावून बघा मित्रांनो. तुम्ही मन लावून बघितल्याशिवाय एकही क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही. फक्त मन लावून बघायचं आहे, ठीक आहे. आणि अजून पण सांगतोय, याच व्हिडिओ मधनं तुम्हाला पेपरला क्वेश्चन येणार आहेत, 100% गॅरंटी देऊन सांगतोय, ठीक आहे. वेळ न घालवता डायरेक्ट पहिला क्वेश्चन चालू करा. कोणता ग्रह बौन ग्रह आहे? कोणता ग्रह बौना ग्रह आहे? ऑप्शन पहिला बुध, दुसरा ऑप्शन गुरु, ऑप्शन तिसरा प्लॉटो आणि ऑप्शन चौथा वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं आन्सर काय आहे? ऑप्शन थर्ड, प्लॉटो, ठीक आहे. कोणता ग्रह आहे? तर प्लॉटो आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. सागरमाथा कोणत्या पर्वताला म्हणतात? अतिशय व्हीआयपी क्वेश्चन आहे. सागरमाथा कोणत्या पर्वताला म्हणतात? ऑप्शन पहिला माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन दुसरा केटू, ऑप्शन तिसरा कांचनजंगा, ऑप्शन चौथा वरील पैकी नाही. सगळ्यांना माहिती आहे सागरमाथा कोणाला म्हणतात? माउंट एव्हरेस्टला म्हणतात. आणि माउंट एव्हरेस्ट कुठं आहे? नेपाळमध्ये. कुठं आहे? नेपाळमध्ये. आणि नेपाळमध्ये अजून एक मंदिर आहे बघा, पशुपतीनाथ मंदिर. 100 वेळा पेपरला क्वेश्चन आलाय, पशुपतीनाथ मंदिर हे कुठं आहे? तर कुठं आहे? नेपाळ आहे. आणि नेपाळची राजधानी काय मित्रांनो? काठमांडू. काय? काठमांडू. आणि काठमांडू मध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे? सार्क या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, पंचायत राजची सुरुवात पहिल्यांदा कोणत्या राज्यात झाली? ऑप्शन पहिला गुजरात, ऑप्शन दुसरा बिहार, ऑप्शन तिसरा उत्तर प्रदेश, ऑप्शन चौथा राजस्थान. मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे राजस्थान. पंचायत राजची सुरुवात कधी झाली मित्रांनो? कुठल्या राज्यात झाली पहिल्यांदा? राजस्थान. मला सांगा मित्रांनो, गुजरातमध्ये एक फेमस मंदिर आहे सोमनाथ मंदिर. कुठलं? सोमनाथ. ह्या सोमनाथ मंदिराचे अध्यक्ष कोण झालेत? नरेंद्र मोदी झालेत. कोण झालेत? नरेंद्र मोदी. आणि जर विचारलं भारतातलं सगळ्यात स्वस्त पाणी कुठल्या राज्यात भेटते, तर स्वस्त पाणी कुठे भेटते? बिहारला भेटते, ठीक आहे मित्रांनो. उत्तर प्रदेशची राजधानी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लखनौ आहे. आणि लखनौ कुठल्या नदीच्या किनारे मित्रांनो? गोमती नदीच्या किनारे. आणि लखनौ मध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे मित्रांनो? सिडबी या बँकेचं हेडक्वार्टर आहे. कशाचं? सिडबी. आणि जर विचारलं सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर कोणत्या वर्षी झाली? 1990 झाली मित्रांनो, ठीक आहे. राजस्थानची राजधानी काय? जयपूर. जयपूरला आपण कसलं शहर म्हणतो? पिंक सिटी म्हणतो. कुठलं शहर? पिंक सिटी, ठीक. आणि उदयपूर आहे का? उदयपूर, त्याला तलावाचं शहर म्हणते. ते कसलं? तलावाचं शहर, ओके मित्रांनो. नंतर, जगामध्ये सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन कोणता देश करतो? अतिशय व्हीआयपी क्वेश्चन आहे. कोण करतोय? चायना करते. चायना सगळं कोरोना पण भावानं ह्यानाच आणलं, सगळं हेच असल्या कारणामध्ये चायना करून टाकतं. जगामध्ये सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन देश कुठला आहे? चायना करतोय, ठीक आहे. अमेरिकेचं तुम्हाला, अमेरिकेमध्ये काय आहे? जागतिक बँकेचं हेडक्वार्टर आहे, व्हीआयपी आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन डीसीला आहे, ठीक आहे. नेक्स्ट, भूमध्य रेखाजवळ कोणती झाडं आढळतात? व्हीआयपी आ. कुठली झाडं? उष्णकटिबंधीय झाडं, घास झाडं, अजडी झाडं, वरील पैकी नाही. भूमध्य रेखाजवळ कसली झाडं आढळतात मित्रांनो? उष्णकटिबंधीय झाडं आढळतात, ठीक आहे. नेक्स्ट बघा, सर्वात जास्त गरम ग्रह कोणता? ऑप्शन पहिला बुध, गुरु, शुक्र, वरील पैकी नाही. सगळ्यात जास्त गरम ग्रह कुठला आहे मित्रांनो? शुक्र आहे, ठीक आहे. मग मला सांगा, पृथ्वीची बहीण कशाला म्हणतात, ठीक. नंतर, ताजमहालचं डिझाईन कुणी तयार केलं होतं? बघा महत्वाचं आहे, ताजमहालचं डिझाईन कुणी तयार केलं होतं? वस्ताद इसा, औरंगजेब, अब्दुल शाहीद, वरील पैकी नाही. ताजमहलचं डिझाईन कुणी केलं होतं मित्रांनो? वस्ताद इसानं केलं होतं, ठीक आहे. ताजमहल कुठं आहे? आग्र्याला आहे. पेपरला असा पण क्वेश्चन येतो, ताजमहल कोणत्या नदीच्या किनारे आहे? ताजमहल कुठल्या नदीच्या किनारे? यमुना नदीच्या किनारे. कुठल्या? यमुना. का तर ताजमहल कुठं आहे? आग्र्यामध्ये. आग्रा कशाच्या नदीच्या किनारे? यमुनाच्या. मग ताजमहल पण कुठल्या नदीच्या किनारे असणार आहे? यमुनाच्या असणार आहे.
भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद हे दोन्ही रिकामे असतील तर त्याच्या जागी कोण काम करत असतं? पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, गृहमंत्री? मित्रांनो, राष्ट्रपती पण नसले, उपराष्ट्रपती पण नसले तर त्यांच्या जागी कोण काम करतं? मुख्य न्यायाधीश काम करतात. आणि जर मुख्य न्यायाधीश पण नसतील तर वरिष्ठ न्यायाधीश काम करतात. वरिष्ठ म्हणजे सिनियर असतं का त्याच्यामधले, ते सिनियर मधला वरिष्ठ माणूस काय करतो? भारताचं काम बघत असतो. ठीक आहे. मुघल चित्रकाल, मुघल चित्रकालचा सुवर्ण काळ कोणत्या राजाच्या काळात होता? जहांगीर, औरंगजेब, अकबर, वरील पैकी नाही. अतिशय व्हीआयपी क्वेश्चन देतो मित्रांनो, फक्त काळजीपूर्वक बघायचं आहे. जोपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट काळजीपूर्वक करत नाही ना, जिंदगीत यश नाही भेटत मित्रांनो. आत्ता पण सांगतोय, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजी, तुम्हाला 500 क्वेश्चन आत्ता नॉर्मल दिले, परत 2500 क्वेश्चनची सिरीज चालू करणार आहे. 2500 क्वेश्चन या व्हिडिओ मधनं, आपल्या चॅनलच्या व्हिडिओ मधनं एकही पेपरला क्वेश्चन जाणार नाही. अजून पण तुम्हाला गॅरंटी लिहून देतो तुम्हाला, फक्त प्रत्येक क्वेश्चन नीट बघायचे आहेत. काळजीपूर्वक व्हिडिओ पळवून आपण पिक्चर बघतो ना, तसं बघू नका, समजून घेऊन करा. समजून घेऊन कोणती पण गोष्ट समजून घेऊन. ठीक आहे. मुघल चित्रकालाचा सुवर्ण काळ कोणत्या राजाच्या काळात होता मित्रांनो? जहांगीर या राज्याच्या काळात होता. कुठल्या राजाच्या काळात? जहांगीर या राजाच्या काळात होता. अतिशय व्हीआयपी क्वेश्चन आहे, प्रत्येक क्वेश्चन हा व्हीआयपी मित्रांनो. नेक्स्ट बघा, बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे? पोलीस भरतीला तर 100 वेळा क्वेश्चन आलाय हा, बीबी चा मकबरा कोणत्या शहरात आहे? औरंगजेब, नाशिक, पुणे, दिल्ली? मला सांगा कुठं आहे? औरंगजेब मध्ये. मित्रांनो, नाशिक हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? गोदावरी. बरोबर. पुणे हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? मुळा मुठ्ठा नदीच्या किनारे. कुठल्या? मुळा मुठ्ठा. दिल्ली हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? यमुना या नदीच्या किनारे मित्रांनो. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन पहिला लंडन, ऑप्शन दुसरा पॅरिस, ऑप्शन तिसरा जिनेवा, ऑप्शन चौथा वरील पैकी नाही. युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? पॅरिसला आहे. आणि पॅरिस कुठल्या नदीच्या किनारे? सीन. कुठल्या नदीच्या किनारी? सीन. आणि लंडन कुठल्या नदीच्या किनारे? टेम्स नदीच्या किनारे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोका आंदोलन कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब? कोका आंदोलन राज्याशी संबंधित आहे मित्रांनो, पंजाब या राज्याशी संबंधित आहे. कुठल्या राज्याशी? पंजाब या राज्याशी संबंधित आहे. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामधील हल्दीघाट युद्ध कोणत्या वर्षी झालं? ऑप्शन पहिला 1570, ऑप्शन दुसरा 1572, ऑप्शन तिसरा 1576, ऑप्शन चौथा 1578. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 1576. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यातलं हल्दीघाटाचं युद्ध कुठल्या वर्षी झालं? 1576 ला झालं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क, पॅरिस, जिनेवा, द हेग? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे? द हेगला आहे. द हेग कुठं आहे तुमचं? नेदरलँड आहे. कुठं आहे? नेदरलँड. ठीक. प्रथम एशिया खेळ कोणत्या देशात झाले? भारत, जपान, चीन, अमेरिका? प्रथम एशिया खेळ कुठे झाले मित्रांनो? आपल्या भारतात झाले होते. तुम्ही सांगायचंय कोणत्या वर्षी झाले होते. ठीक आहे. कमेंट्स मध्ये सांगायचंय कोणत्या वर्षी झाले होते. लोसंग उत्सव कोणत्या राज्यातला आहे? ऑप्शन पहिला सिक्कीम, ऑप्शन दुसरा मणिपूर, ऑप्शन तिसरा मिझोराम, ऑप्शन चौथा महाराष्ट्र. लोसंग उत्सव हा कुठल्या राज्यातला मित्रांनो? सिक्कीम या राज्यातला. लोसंग आपण म्हणत नाही, लो सिक्का भाई, लो सिक्का जाऊन काहीतरी खाऊन ये, लो सिक्का म्हणतो का नाही? लो सिक्का. नंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? 8 एप्रिल, 8 मार्च, 8 जून, 8 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी असतो मित्रांनो? 8 मार्चला असतो. ठीक आहे. अतिशय व्हीआयपी आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? 8 मार्चला असतो. भारतामध्ये कोणाच्या संमतीशिवाय सरकारी खर्च केला जात नाही? अतिशय व्हीआयपी पॉइंट आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री कुणाशी संमती घ्यावी लागते? राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. हा, राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद आहेत. कोण आहेत? रामनाथ कोविंद. ठीक. नंतर बघा, धन विधेयक कोणत्या सभागृहात मानले जाते? अतिशय व्हीआयपी, रेल्वेला खूप वेळा क्वेश्चन आला होता. धन विधेयक हे कुठल्या सभागृहात मानलं जातं? लोकसभा, राज्यसभा, वरील पैकी नाही, दोन्ही पण. धन विधेयक हे फक्त लोकसभेत मानलं जातं. कुठं मानलं जातं? लोकसभेमध्ये मानले जाते. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. कोण आहेत? ओम बिर्ला. मित्रांनो, थोडासा पाठीमागचा आवाज येत असेल का, तर पावसाचं वातावरण खूप आहे, हा, तो प्लीज थोडस कॉम्प्रोमाइज करा मित्रांनो.
भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1853, 1854, 1855, 1856. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कधी झाली? 1853. आणि भारतामध्ये पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? मुंबई ते ठाणे. ठीक आहे, मुंबई ते ठाणे मध्ये झाली. मग मला सांगा, रेल्वेचे जनक कोणाला म्हणतात? VIP क्वेश्चन आहे, रेल्वेचे जनक कोणाला म्हणतात? तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं, बघू तुमचा अभ्यास किती. हां, नेक्स्ट बघा. हडप्पा सभ्यतेचा शोध कोणी लावला? दयाराम साहनी, विकास बॅनर्जी, MR कुमार, वरील पैकी नाही. हडप्पा सभ्यतेचा शोध कोणी लावलाय मित्रांनो? दयाराम साहनी यांनी लावलाय. ठीक आहे, नंतर बघा. युरोपवासी कोणत्या ग्रहाची पूजा देवी सारखी करत होते? चंद्र, पृथ्वी, शुक्र, मंगळ. मंगळ. ओके, युरोपवासी कोणत्या ग्रहाची पूजा करत होते मित्रांनो? कुठल्या ग्रहाची करत होते? शुक्र या ग्रहाची पूजा देवी सारखी करत होते. कशाला? कुणाची कुणाची पूजा करत होती? शुक्र या ग्रहाची करत होते. ठीक. भगतसिंह यांना फाशीची सजा न्यायाधीश कोण होते? ऑप्शन पहिला हिल्टन GC, KM हिल्टन, ऑप्शन तिसरा रिटर्न, ऑप्शन चौथा वरील पैकी नाही. भगतसिंह यांना फाशीची सजा देणार कोण होते न्यायाधीश? हिल्टन GC होते. एक तर ऑप्शनला GC हिल्टन देतील किंवा हिल्टन GC देतील. नाव त्यांचं तेच आहे, GC हिल्टन. ठीक. पोंगल उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू. पोंगल उत्सव कुठल्या राज्याच्या संबंधित आहे मित्रांनो? तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? अतिशय VIP पॉइंट आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, तमिळनाडू. हे कुठल्या राज्यात आहे नामदफा राष्ट्रीय उद्यान? अरुणाचल प्रदेश. नामदफा मधला शब्द काय बनतोय? नाम. नाम कोणाचं आहे? अरुणचंच नाव आहे ना. कोणत्या राज्यामध्ये नाव आहे? अरुण. ओके. मुस्लिम लीगचे संस्थापक कोण आहेत? मुस्लिम लीगचे संस्थापक कोण आहेत? आगा खान, जिना, बैरम खान, वरील पैकी नाही. मुस्लिम लीगचे संस्थापक कोण आहेत? आगा खान. ठीक. मुख्यमंत्री बनण्यासाठी कमीत कमी किती वर्ष पूर्ण असले पाहिजे? अतिशय VIP पॉइंट आहे. 25, 30, 35 आणि 40. मुख्यमंत्री बनण्यासाठी कमीत कमी वय किती पाहिजे? 25 पाहिजे. किती पाहिजे? 25. तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होतं? आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र का बिहार. तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कुठल्या राज्यात होतं? आंध्र प्रदेशमध्ये होतं. ठीक. इराक या देशाचं चलन काय आहे? अतिशय VIP. ऑप्शन पहिला डॉलर, ऑप्शन दुसरा रियाल, ऑप्शन तिसरा रुपया, ऑप्शन चौथा वरील पैकी नाही. इराक या देशाचं चलन काय? रियाल. आणि रुपया देशाचं चलन म्हणजे ज्या देशाचं चलन रुपया आहे का, त्याची एक ट्रिक सांगतो. मला सांगा, आपण जर कुणाला मिस करायला लागलो, समजा गर्लफ्रेंडला मिस करतोय, आपण काय म्हणतो? आय मिस यू म्हणतो का नाही? मग मला सांगा, आपल्या मोदी साहेबांना जर आपण मिस करत असेल तर आपण काय म्हणतो? आय मिस PM म्हणतो का नाही? आय मिस PM. आय म्हणजे काय झालं? इंडिया. ओके. यम म्हणजे काय झालं? मालदेव. आय म्हणजे काय झालं? इंडोनेशिया. ओके. एस म्हणजे काय झालं? सिरिया. आणि यस म्हणजे इथं काय झालं? सिरिया. नंतर सिरिया, श्रीलंका, श्रीलंका. नंतर पी म्हणजे काय झालं? पाकिस्तान. यम म्हणजे काय झालं? मॉरिशियस. आपण म्हणतो ना आय मिस PM अँड यन. यन म्हणजे काय झालं? नेपाळ. या सर्व देशाचं चलन काय आहे? आय मिस PM अँड, एवढं लक्षात ठेवा. या सर्व देशाचं चलन काय आहे? रुपया. इराकचं चलन काय? रिया. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता? VIP. पहिला देश कुठला होता मित्रांनो? न्यूझीलंड होता. न्यूझीलंडची राजधानी काय? वेलिंग्टन. काय? न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन. आणि न्यूझीलंडचे राष्ट्रपती कोण आहेत? अरांडा. कोण आहेत? अरांडा. आणि न्यूझीलंडचं चलन काय? डॉलर. ओके. इराक, मला सांगा, इराकची राजधानी काय? बगदाद. इराणची काय? तेहरान. बघा, इराणची सोपी आहे. हितरान आहे, हितरान आहे. मला सांगा, इराक मध्ये शब्द काय म्हणतोय? राग. राग कोणाची होती? दादाची होती. जे आजोबा आहेत ना, त्या दादाची होती. बगदाद. संपला विषय. कागदाचा शोध लावणारा पहिला देश कोणता? जेवढ्या करामती झालेत ना, सगळ्या करामती चायनाने केले. कोरोनाचा शोध पण चायनाने लावला. ओके. कागदाचा शोध पण कुणी लावलाय? चायना भाऊने लावलाय. बस, ही सगळ्या करामती चायना करत. नेक्स्ट. भारतरत्न कोणत्या क्षेत्रात दिला जातो? कला,
साहित्य विज्ञान वरील पैकी सर्व, भारतरत्न हे सर्व ह्याच्या शेजारी कलामध्ये दिला जातो, साहित्यामध्ये दिला जातो, विज्ञानामध्ये दिला जातो. ठीक आहे, भारतरत्नाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1954 ला झाली होती. ठीक, आर्य भारतामध्ये कुठून आले होते? पूर्व एशिया, पश्चिम एशिया, केंद्र एशिया का मध्य एशिया? आर्य भारतामध्ये कुठून आले होते मित्रांनो? केंद्र एशियामध्ये आले होते, केंद्र एशियामधून आले होते. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, हा मित्रांनो तुमचा चॅनल आहे. ठीक, विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी आला? 1853, 1854, 1855, 1856. विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी आला मित्रांनो? 1853 ला. ठीक, आणि 1853 ला काय झालं होतं? रेल्वे भारतात सुरू झाली होती. ठीक, सुवर्ण मंदिर कोणाशी संबंधित आहे? बौद्ध, शीख, आर्य वरील पैकी नाही. सुवर्ण मंदिर कोणाशी संबंधित आहे मित्रांनो? शीख यांच्याशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे? शीख. ओके, सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? 8 मिनिट 3 सेकंद, 8 मिनिट 4 सेकंद, 8 मिनिट 5 सेकंद, 8 मिनिट 6 सेकंद. सूर्य पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? 8 मिनिट 3 सेकंद लागतात. ठीक, नेक्स्ट बघा, कोणत्या देवतासाठी ऋग्वेद मध्ये पुरंदर शब्द वापरला आहे? कृष्णा, इंद्र, राम आणि वरुण. मला सांगा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो इंद्र. इंद्रासाठी ऋग्वेद मध्ये काय वापरलाय? पुरंदर शब्द वापरला आहे. ठीक, राज्यसभेच्या उमेदवारासाठी कमीत कमी वय किती पाहिजे? बघा अतिशय कन्फ्यूज होऊ नका, 25, 30, 35 आणि 40. राज्यसभेसाठी किती पाहिजे? 30. मला सांगा राजा जरा वयाने मोठाच पाहिजे की म्हणून 30. आणि लोकमध्ये कसं असतंय? लोकमध्ये बारकी असते ती, म्हणजे लोकसभेसाठी कालावधी किती पाहिजे? 25 पाहिजे. आणि राजा कसा पाहिजे? जरा मोठा पाहिजे, सिनियर पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे त्यांना, म्हणून याचं वय जास्त आहे राज्यसभा. आणि राज्यसभेचा कालावधी किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. ठीक, नंतर योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1950, 1952, 1951, 1953. योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1950 ला झाली. ठीक आहे, योजना आयोगाची जागा कुणी घेतली आता? नीती आयोगने घेतली. कुणी घेतली? नीती आयोग. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. ओके, सीईओ कोण आहेत? अमिताभ कांत आहेत. कोण आहेत? अमिताभ कांत. आणि याची स्थापना कधी झाली मित्रांनो? तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचे. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ठीक, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालं? 1940, 1941, 1942, 1943. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1942 ला. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हा चॅनल तुमचा आहे. अजून पण सांगतोय, 500 क्वेश्चनची सिरीज घेतोय, परत 2500 क्वेश्चनची सिरीज असणार आहे आणि परत 5000 क्वेश्चनची सिरीज चालू करणार आहे. जर तुम्ही सपोर्ट करणार असाल ना मित्रांनो, 48 तासाचा लेक्चर घेऊन दाखवतो, कंटिन्यू 48 तासाचा लेक्चर. फक्त तुम्ही सपोर्ट करा फक्त. ठीक आहे मित्रांनो, आज फक्त 40 क्वेश्चन घेतले, तुम्ही मला याचा रिस्पॉन्स कसा देताय त्याच्यावर डिपेंड आहे. 500 क्वेश्चनची सिरीज आहे, आत्ता 40 क्वेश्चन घेतलेत. तुम्ही जर रिस्पॉन्स चांगला देत असाल तर राहिलेले 440 क्वेश्चन आहेत का तुम्हाला आज संध्याकाळी रिस्पॉन्स हे करतोय. फक्त तुम्ही रिस्पॉन्स कसा देत आहे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तुम्ही रिस्पॉन्स द्या, पाहिजे तेवढे क्वेश्चन अवेलेबल आहे, खूप क्वेश्चन ऑलरेडी सगळे बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, हा तुमचा चॅनल आहे, लांबचा नाही, तुमचा चॅनल आहे. तुमच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करणार नाही मग काय बाहेरचे लोक सपोर्ट करणार आहेत का? अजून पण सांगतो मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना सांगा. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो.